ना म्हणजे आज मात्र नितीनला एक अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं खूप महत्वाचं आहे. क्षमता आहे, क्लास आहे, करू शकतो, तर आज टप्प्यावरती नियंत्रण ठेवणं खूप महत्वाचं आहे. फुलटॉस आणि झाड विनलं गेलं आणि अतिशय जल्लोष मैदानावरती बघा संदीप मोरे बॅक टू पवेलियन परतीच्या दिशेला आणि तंबूच्या आश्चर्याला जातोय. अतिशय इथे मात्र आपण बघितलं की गोलंदाजाने जल्लोष केला मैदानावरती. असंच एक चित्र युट्यूबला झालं होतं, कृष्णा सातपुते खेळत होता आणि कृष्णा सातपुतेने अक्षरशः त्या गोलंदाजाच्या नाकीनं बांधलं होतं आणि त्या गोलंदाजाच्या एका चेंडूवरती लॉंग ऑफला सीमारेषेलगत झेल टिपला गेला. त्या गोलंदाजाने इतका जल्लोष केला की जसं म्हणजे आपण म्हणतो की क्रिकेटमध्ये एखाद्या मोठ्या खेळाडूची जर विकेट तुम्ही घेता तर आपल्यासाठी खूप महत्वाचं असतं, कारण आत्मविश्वास किती मोठा वाढतो की एवढ्या मोठ्या खेळाडूची विकेट आपण घेतोय, याला असं क्रिकेट म्हटलं होतं. तो जल्लोष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि जल्लोष का करू नये, कारण विकेट संदीप मोरे या खेळाडूची होती. कारण उदयनमुख खेळाडू येऊन भिडला होता अनुभवाला आणि आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती षटकार षटकार खेचला. कालच्या दिवसामध्ये सूर्यकांत शेलार अर्थात बंडूने मॅचच्या पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला होता, तर या मॅचमध्ये संदीप मोरे याने ही किमिया केली. येऊ दिला. मी सातत्यानं सांगत आलो की भारतीय संघाकडे याचा एकमेव खेळाडू आहे ज्याने मॅचच्या पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार मारला, असा वीरेंद्र सेहवाग जॉन्सन गिलेस्पीला मारलेला फटका होता आणि एकमेव खेळाडू भारतीय संघाकडे आहे ज्याने मात्र मॅचच्या पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार मारला, असा भारतीय संघाकडे एकमेव खेळाडू. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओडीआय क्रिकेटमध्ये तीन खेळाडू आहेत, नावांची चर्चा नक्कीच करूया. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, तर टेस्ट क्रिकेटमध्ये गेलने देखील पहिल्या मॅचमध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार मारला होता आणि या मॅचमध्ये आपण बघतोय की संदीप मोरे यांनी पहिल्या चेंडूवरती मारलेला फटका डीप स्क्वेअर लेग सीमारेषा तोडली, तर चर्चा नक्कीच करूया येणाऱ्या वेळेमध्ये. नितीन निघतोय. उंच फटका, टोले जंग फटका, चेंडू गगनाला भिडतोय, झेल सुटली आणि बघा दोन धावा इथे मात्र अंकित होत आहेत. धावफलकावरती आठ धावा. आता मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये फटका, कावू कॉर्नर क्षेत्ररक्षक खाली, सागर परतीच्या दिशेला एक मोठा लांब लचक फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये हा सागर माघारी परततोय. तर मित्रांनो, आपण चर्चा करत होतो की ज्यांनी मात्र मॅचच्या पहिल्या चेंडूवरती षटकार कुणी मारला पहिल्यांदा, तर तो मित्रांनो न्यूझीलंडचा खेळाडू मार्क ग्रेटबीच याने मात्र वसीम अक्रमला पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार मारला होता. हे तितकंच महत्वाचं. तिसरी एक दिवसीय मॅच होती 23 डिसेंबर 1992 ला पहिल्यांदा क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार मारण्यात आला आणि तो विक्रम प्रस्थापित केला मार्क ग्रेटबीच, तितकंच महत्वाचं नाव. मॅन फ्रॉम न्यूझीलंड याने मात्र सेकंड इनिंग मध्ये हा षटकार मारला आणि या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं की सेकंड इनिंग खेळण्यासाठी संदीप मोरे आला आणि पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार मारला. तर अनिकेत जातोय अभिजित साठी, चांगला फटका कव्वरच्या डोक्यावरून, एक्स्ट्रा कव्वर तैनात, फेकी केली जाईल तोपर्यंत धावफलकावरती एक धाव, नऊ धावा धावफलकावरती.
मित्रांनो, दुसऱ्यांदा षटकार कुणी मारला एक दिवसीय क्रिकेटमध्ये, तर तो वेस्ट इंडिजचा खेळाडू फिलो. सेकंड सेमी फायनल होती 1958 मधली, 98 मधली. इथे मात्र बघायचं चेंडू काय झालं. पंचांचा इशारा, चेंडू सीम मारेषा पार, चार धावांसाठी चौकार. तर मित्रांनो, आपण चर्चा करत होतो की एक दिवसीय क्रिकेटमधला पहिल्या चेंडूवरती षटकार कुणी मारला. तर पहिल्यांदा आपण पाहिलं की हा पहिला मान मिळाला तो म्हणजे मार्क ग्रेट बीच. दुसऱ्यांदा आपण पाहिलं की फिलो इंडिया वर्सेस वेस्ट इंडिज मॅचमध्ये जवलगल श्रीनाथ, म्हणजे श्रीनाथला मारलेला फटका पहिल्या चेंडूवरती, पहिला षटकार द्वितीय क्रमांकावरती, आणि तृतीय क्रमांकावरती वीरेंद्र सहवागचं नाव येतं. बघा फटका, डीप स्क्वेअर लेग चेंडू खाली, आणि इथे मात्र झेल सुटली, झेल सुटली. परंतु बघा इथे मात्र धावची झाला की काय, आपल्या घरट्यामध्ये सेफ पाहायला मिळत आहे. चौदा धावा धावफलकावरती, आत्तापर्यंत धावफलक. चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने, आवाज चांगला आहे त्याच्यावरती. बघायचं किती धावा अंकित होत आहेत धावफलक. आता मात्र 15 धावा धावफलकावरती. एक चांगली लढत, एक चांगली मॅच तुमच्या समोर. डांगरेकर वर्सेस जवळवाडी अशी मॅच. बघा पॅडलाईनची गोलंदाजी, थोडासा चेंडू खोलवर ठेवला आणि खोलवर टप्प्याला खेळलेला हा फटका एक धाव मिळवून देतोय जवळवाडी संघाला. तर दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती. फटका चांगला आहे, ऑन दी राईज, जोरकस प्रहार. जोपर्यंत लॉंग ऑन येणार, लॉंग ऑफ येणार, तोपर्यंत दोन धावा अंकित होत आहेत या चेंडूवरती. दोन षटकांचा खेळ संपला, धावफलकावरती 18 धावा, म्हणजे एक चांगली सरासरी आहे दोन षटकाच्या अखेरीस. तर शेवटच्या 6 चेंडूमध्ये एक चांगलं टार्गेट सेट करणं खूप महत्वाचं आहे, कारण जर तुम्ही एक चांगलं टार्गेट सेट करताय तर येणाऱ्या गोलंदाजासाठी, सातत्याने मी सांगतो की एक लढण्यासाठी एक चांगली संधी असते. सागर आणि अभिजीत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी मार्गवरती आजच्या दिवसातलं दुसरं मॅन ऑफ द मॅच घेऊन जाणारा खेळाडू विजय सुर्वे, मॅन फ्रॉम डांगरेघर, वय वर्ष 39 या खेळाडूचं. तरी अजून देखील चमक या खेळाडूची तशीच आहे. तिसरं षटक मॅच समोर आपल्या, स्लॉग ओव्हरचं शेवटचं षटक, उर्वरित शेवटचे 5 चेंडू. विजय सुर्वे जातोय. इथे मात्र रिदम चुकते, आणि रिदम चुकल्यानंतर चेंडू टाकणं हे मूर्खपणाचं ठरू शकतं. ती चूक विजय सुर्वे यांनी टाळली. खूप महत्वाचं क्रिकेटमध्ये असतं, तुमचा रिदम चुकतो तर तुम्ही चेंडू टाकू नका, हे तितकंच महत्वाचं. बघा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि त्याला खेळलेला हा प्रहार एक धाव मिळवून देतोय. कारण खोलवर टप्प्याला जर तुम्हाला मोठा फटका खेळायचा आहे तर अंगातला जोर खूप महत्वाचा असतो, कारण खोलवर टप्प्याच्या चेंडूला ताकद लावावी लागते आणि ती ताकद इथे तुम्हाला दाखवावीच लागेल. फुल टॉस, इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, दोन्ही फलंदाज एकाच एंडला डायरेक्ट हिट. बघा या वयात देखील हा खेळाडू डायरेक्ट हिट मारू शकतो, याला क्रिकेट म्हटलं जात. वीस धावा धाव फलकावरती, अतिशय चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे.
तर अक्षय मैदानाच्या आतमध्ये बघा, अंगातला जोर तुम्हाला दाखवावाच लागेल. तुकाराम महाराज म्हणतात, सन्माननीय श्री सुभाष दादा धनावडे मॅन फ्रॉम मामुर्डी गाव यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. विनंती असेल या सन्माननीय श्री सुभाष धनावडे दादा यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. तर मित्रांनो बघा, अंगाचा जोर खूप महत्वाचा असतो. तुकाराम महाराज म्हणतात, भावेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती आणि बळेविन शक्ती बोलू नये. तुमच्या अंगात जर बळ असेल तर तुम्ही शक्तीचा एक पुरेपूर उपयोग करू शकता. ते बळ दाखवावी लागेल, ती शक्ती तुम्हाला दाखवावीच लागेल, कारण खोलवर टप्प्याचा मारा समोर आहे. त्याचबरोबर मॅन फ्रॉम सावली सन्माननीय श्री संतोष पाटणे यांचा देखील सन्मान, सन्माननीय श्री सुभाष धनावडे आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. मॅन फ्रॉम सावली संतोष पाटणे यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तर या चेंडूवरती बघा, चौकाराची मोहर लागली. धावफलकावरती मला जायचंय, 24 जावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती या पहिल्या डावातला. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये एखादा चौकार जर येतो तो लागवी आहे, कारण शेवटच्या षटकामध्ये हानामारीचं षटक घेऊन येणं आणि ती देखील स्पिनची गोलंदाजी. बघा टॉप एज बॅटची वरची कडा आणि हा फलंदाज गारद होतोय. 3 षटकांचा खेळ संपला, पहिला डाव संपला, पहिली इनिंग संपली. प्रथम फलंदाजी करताना जवळवाडी संघाने 24 बनवल्या. विजयासाठी डांगरेकर संघासमोर 25 धावांचं आव्हान. 18 चेंडू 25 धावा, 25 धावा 18 चेंडू, हे येणाऱ्या पुढील 3 षटकांसाठी मॅचचं समीकरण तुमच्या समोर. यानंतर विनंती असेल भालेघरचा संघनायक करंजाचा संघनायक दोघांना विनंती असेल की आपण रेडी राहायचंय. यानंतर चिट्ट्या उडवल्या जातील, यातून जो विजयश्री संघ होईल यांच्यामध्ये चिट्ट्या उडवल्या जातील. कालच्या दिवसामध्ये भालेघर संघ फायनलमध्ये, आजच्या सकाळच्या सत्रामध्ये करंजे संघ टॉप 3 मध्ये, तर या मॅचमधून जो संघ जिंकेल तो टॉप 3 मध्ये असेल. म्हणजेच यानंतर 3 चिट्ट्या उडवल्या जातील. विनंती असेल भालेघर संघ संघनायक आमच्यापर्यंत या, करंजे संघनायक आमच्यापर्यंत या. विनंती असेल जवळवाडी संघ थोडस सहकार्य करा आजच्या दिवसामध्ये, कारण आपल्याला 5 चा टायमिंग दिलाय, या टाइम मध्ये आपल्याला फायनल संपवायची आहे. त्याचबरोबर डांगरेकर संघ आपली आघाडीची जोडी मैदानामध्ये या, विनंती असेल, कारण आज वेळेच बंधन आहे, वेळ खूप कमी आपणास. विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लगोलग सजवून घ्या. विनंती असेल आपण मॅच सुरू करा, जाऊया एका चांगल्या मॅच कडे. विद्यमान सामना
जवळवाडी वर्सेस डांगरेकर अशी मॅच तुमच्या समोर आहे. मॅन ऑफ द मॅच ज्याला पाठीमागच्या मॅच मध्ये मिळाला असा खेळाडू फल गोलंदाजी मार्ग वरती गणेश. तर एका बाजूला आपण बघतोय संभाजी आणि दुसऱ्या माफ करा विकास आणि विजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर विकास ऑन स्ट्राइक, गणेश जातो आहे खोलवर टप्प्याचा चेंडू आणि अतिशय चांगलं या मैदानावरती आपण पाहिलं तर खोलवर टप्पा आणि आखूड टप्पा एक चांगलं शस्त्र बघायला गेलं तर सकाळपासून पाहायला मिळत आहे. कारण जर तुम्ही खोलवर टप्पा टाकता तर एक यशस्वी मारा जव्या मैदानाच्या आतमध्ये गणेश गोलंदाजी मार्ग वरती. तर एका बाजूला विजय सुर्वे अनुभवाची शिदोरी खूप मोठी ज्या खेळाडूकडे डांगरेकर गावचा टेनिसचा सितारा फलंदाजी मार्ग वरती. इथे मात्र बघा अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न सूर नक्कीच मारला. दाद मागितली जाते कारण 50-50 असलं तर फेवर मध्ये बॅट्समनच्या जातं तितकंच महत्वाचं. आणि हा 50-50 कॉल होता पंचांसाठी आणि खूप महत्वाचा असं जेव्हा 50-50 अशी वेळ जेव्हा मॅच मध्ये येते तेव्हा फेवर फलंदाजाच्या बाजूने लागला जातो तितकंच महत्वाचं. विजय सुर्वे ऑन स्ट्राइक आजच्या दिवसामध्ये दोन मॅन ऑफ द मॅच घेऊन गेलेला खेळाडू. स्लोअर वन अतिशय चांगली गोलंदाजी कौतुक करावं लागेल गणेश कारण विजयच्या विरुद्ध पेस कमी परंतु त्याच्यामध्ये स्लोअर वन टाकला गेला. अतिशय चांगली गोलंदाजी, व्हेरिएशन खूप महत्वाचं आहे कारण जर तुम्ही विकेट सातत्यानं मिळवता तर बॅकफूट वरती संघाला ढकलू शकता फलंदाजी करणाऱ्या, म्हणून विकेट मिळवणं खूप महत्वाचं. इथे मात्र थोडासा आखूड टप्पा परंतु बॅटच्या वरच्या पट्ट्यामध्ये हा चेंडू येऊन आपण पाहिला धडकला आणि चेंडू सरळ गेला शॉर्ट स्क्वेअर लेगला. तोपर्यंत फेकी केली जाईल धाव फलकावरती. मला जायचंय पाच धावा धाव फलकावरती. बघा प्रयत्न चिकाटी आत्मविश्वास जोश आणि जल्लोष तुम्हाला दाखवावाच लागेल या मैदानावरती तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल. खोलवर टप्पा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. बघा दोन्ही बाजूने आक्रमण केलं जातंय, एका बाजूने खोलवर टप्पा तर दुसऱ्या बाजूला जोर लावला जातोय फटक्यामध्ये, म्हणजे युद्ध समोर सुरू आहे. आणि बघा युद्ध जर आपण पाहिलं तर युद्धाच्या बातम्या ऐकणं किती रमणीय आहे परंतु प्रत्यक्षरित्या हे युद्ध किती भयानक आहे आपल्या समोर. एका बाजूला जवळवाडी दुसऱ्या बाजूला डांगरेकर. लो फुल टॉस त्याला मात्र खेळून काढला शॉर्ट स्क्वेअर लेगला फेकी केली जाईल. तोपर्यंत धाव फलकावरती एक धाव सात धावा. एका षटकाचा खेळ संपला धाव फलकावरती सात धावा आतापर्यंत धाव फलक. बारा चेंडू 18 धावांची गरज. इथून पुढे मॅच. हॅलो मॅच जिंकण्यासाठी इथून पुढे 12 चेंडू 18 धावांची गरज. इथे मात्र भिंत बनून उभं राहावं लागेल विजय सुर्वे यांना कारण मॅच जिंकायची असेल तर शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. ज्या पद्धतीने आपण पाहायचो की टेस्ट क्रिकेटमध्ये राहुल द्रविड हा एक भिंत बनून उभा राहायचा एखाद्या संघासमोर, तीच खेळी इथे करावी लागेल. मित्रांनो नावाचा उल्लेख झाला राहुल द्रविड, तर मित्रांनो टेस्ट क्रिकेट राहुल द्रविडचं बघितलं तर टेस्ट क्रिकेटमध्ये या खेळाडूने 31,258 चेंडू खेळून काढले, म्हणजे विचार केला तर
52 ओव्हर्स म्हणजे एक पूर्ण म्हणायला गेलं तर टेस्ट मॅच या खेळाडूने खेळल्यासारखा आहे. एक दिवसीय क्रिकेटमध्ये तब्बल 31,258 चेंडू हा फेस केलाय हे तितकंच महत्वाचं. राहुल द्रविड या नावाचा उल्लेख झाला आणि टेस्ट क्रिकेट या खेळाडूने अगदी खरोखर गाजवलं तो म्हणजे राहुल द्रविड. तर एका बाजूला अनुभव अनुभवाला येऊन भिडतोय, फटका चांगला बघा, अतिशय क्लासिकल फटका, कारण 360 अंशाचं ग्राउंड असत तर याच्यावरती नक्कीच मोहर मोठी लागली असती. तर बघा अनुभव अनुभवाला भिडल्यानंतर काय पाहायला मिळतंय, एक चांगलं युद्ध पाहायला मिळतंय. नक्कीच मैदानाच्या बाहेर आपण चांगले मित्र आहोत पण आज मात्र प्रतिस्पर्धी. एका बाजूला विजय सुर्वे, एका बाजूला संदीप मोरे, दोन्ही स्टार खेळाडू जावली भागातले. वाघा विरुद्ध वाघ, फुल टॉस, वन बाउन्स, जोपर्यंत टाकणार फेकणार, अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. तर मित्रांनो राहुल द्रविड चर्चा करूया या नावाची. येऊ दिला, सन्मान दिला. राहुल द्रविडने शेवटची टेस्ट मॅच खेळली, भारतीय संघाने हारली. म्हणजे एक योगायोग असतो, वन डे क्रिकेट निवृत्ती घेतली, शेवटची मॅच भारतीय संघाने हारली. म्हणजे जेव्हा जेव्हा ज्या ज्या क्रिकेटमधून राहुल द्रविडने निवृत्ती घेतली त्या त्या मॅचमध्ये भारतीय संघ हारलाय, हे एक योगायोग असतो. आणि क्रिकेट इज अ जंटलमेन गेम आणि राहुल द्रविडला ते जंटलमेन म्हटलं गेलं हे तितकंच महत्वाचं. धावफलकावरती 11 धाबा आत्तापर्यंत धावफलक, 9 चेंडू 14 धावांची गरज. बघायचं आहे कव्वर्सला कोणताही क्षेत्ररक्षक नाही, त्याच्यामुळे हा 2 धावा अतिशय वेगवान फेकी ती देखील यष्टी रक्षकाकडे. आणि सुरेख कामगिरी यष्ट्यांच्या पाठीमागे पाहायला मिळते तितकंच महत्वाचं. इथे मात्र काय झालं, वेगवान चेंडूचा मारा आणि एक डिक्लेअर स्वरूपाची धाव, पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. बघा एक वेगवान मारा त्याच्यात स्लोअरवर, म्हणजे काय व्हेरिएशन या खेळाडूकडे आहे. आणि व्हेरिएशन्स तुम्हाला दाखवावे लागतात पुढच्या फलंदाजाला, जाळं विणायचं आहे तर व्हेरिएशन्स खूप महत्वाचे. बघा यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टीरक्षक चुकला, षटक क्रमांक 2 संपलं. धावफलकावरती आपण जाऊया, 14 धावा धावफलकावरती, आव्हान 25 धावांचा पाठलाग, त्याचं प्रतिउत्तर 14 धावा. येणारे चेंडू 6-11 असं समीकरण तुमच्या समोर. तर मित्रांनो बघा अडचणीत संघ, दोन्ही संघांना बरोबरीची संधी, परंतु अडचणीतून विजयाचा मार्ग काढणं खूप महत्वाचं. 6 चेंडू 11 धावा असं एक उदाहरण म्हणजे मित्रांनो मार्क इंग्लिश नावाचा एक गिर्यारोहक होता, नक्की चर्चा करूया या नावाची येणाऱ्या वेळेमध्ये. अडचणीतून मार्ग काढत इथे मात्र या चेंडूवरती बघा काय झालं, यष्ट्यांच्या पाठीमागे चोख काम. इथे मात्र मधली यष्टी वाकवली, अतिशय चांगली गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी. 5-11 असं समीकरण तुमच्या समोर.
पाच चेंडू 11 धावांची गरज. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या जब मुकान पाना हो अगर. म्हणजे संकट तुमच्या समोर आहेत, मुश्किल आहे, परंतु करू शकता. दोन्ही संघाला इथून पुढे बरोबरीची संधी. अजून देखील विजय सुर्वे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सागर गोलंदाजी मार्ग वरती. बघायचं आहे क्षेत्ररक्षक खाली आणि हा दुसरा फलंदाज कोसळला या षटकातला. अनिकेत बॅक टू पवेलियन, परतीच्या दिशेला, तंबूच्या आश्रयाला जातोय. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती हा खेळाडू. आणि हॅट्रिक वरती देखील कोण असेल? विजय सुर्वे फलंदाजी मार्ग वरती. तर जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. विजय सुर्वे ऑन स्ट्राईक, स्टार खेळाडू समोर आहे. पूर्ण दारोमदार डांगरेकर संघाचा या खेळाडूच्या अंगावरती जबाबदारी. बघा इथे मात्र काय झालं, उजव्या एसटी बाहेर चेंडू. आणि बघा दबाव काय असतो मॅचचा, नक्कीच आपण अनुभवू शकतो कारण एवढा मोठा फलंदाज समोर आणि मॅच एवढ्या निर्णायक मुमेंटला आणि त्याच्यात व्हाईट बॉल. चार चेंडू 10 धावांची गरज. इथे मात्र पुढे सरसावत खेळ. इथे मात्र नो बॉल, थ्रो गोलंदाजी. म्हणजे 2 धावांची पॅनल्टी प्लस नो, म्हणजे 3 धावा. अतिशय आपण बघतोय की डांगरेकर संघाच्या खेम्यामध्ये जल्लोष केला जातोय कारण दंडित केलं गेलं गोलंदाजाला. थ्रो गोलंदाजी, पॅनल्टी लावली गेली. बघा आव्हान 3 धावांनी अजून कमी झालं. चार चेंडू 7 धावांची गरज. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करायचा विनंती असेल MCA पॅनलचे पंच. आज आपण या टुर्नामेंटसाठी प्राचारण केलंय आणि अतिशय पंचांची चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये चोख पाहायला मिळते. आणि फ्री हिट असेल इथून पुढे विजय सुर्वेसाठी. एक संधी आहे इथून पुढे बरोबरीची संधी. जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही हे तितकंच महत्वाचं. म्हणून तर काय म्हटलं गेलं, ज्याच्यात आहे हिंमत जगात त्यालाच आहे किंमत. जव्या मैदानाच्या आतमध्ये पुढे सरसावत डीप स्क्वेअर लेग चेंडू सीमारेषा पार. नजर तुमची, छल्लक आमची. सुर्वे सेट ऑन फायर. बघा मित्रांनो काय विजय सुर्वे, वय वर्ष 39, अजून चमक कमी नाही या खेळाडूची. सातत्यानं चमक वाढली जाते आणि काय याची खेळी बहरते. अनुभव काय असतो आणि बघा इतक्या वर्षांचा क्रिकेटचा अनुभव या खेळाडूच्या गाठीशी. खूप महत्वाची मॅच. आणि इथं मला वाटतंय मॅच दाद मागितली जाते परंतु व्हाईट बॉल आहे. इथे मात्र विजय